एकजुटीने पेटले राले तुफान आले। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी। आपण सगळे मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या राज्याला स्पर्धांचं काही नाविन्य नाही आहे। आपल्याकडे विविध प्रकारच्या स्पर्धा होत असतात। आपण रोज सकाळी वर्तमानपत्रात जाहिराती वाचत असतो की आज ही स्पर्धा आहे, ही नाट्य स्पर्धा आहे, कीर्तनाची स्पर्धा आहे, फुलांच्या सजावटीची स्पर्धा आहे, अशा विविध स्पर्धा आपल्या राज्यामध्ये होत असतात। पण 2016 महाराष्ट्राने एक जगावेगळी स्पर्धा पाहिली ज्याचं नाव होतं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा। तर या स्पर्धेच्या निमित्तानं, या स्पर्धेचं यश सांगण्यासाठी आणि या स्पर्धेबद्दल नवे काय प्लॅन्स आहेत हे याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर खूप छान छान पाहुणे आलेले आहेत, त्यांची ओळख करून घेऊया। आपल्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर, आपल्याबरोबर आहे किरण जी एक दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून आपल्याला माहिती आहे, त्याच्यानंतर आपल्याबरोबर सत्यजित भटकळ आहेत आणि डॉक्टर पोळ पण आहेत। वॉटर कप स्पर्धा किंवा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या मागचे दोन ब्युटिफुल माइंड्स आपल्या बरोबर आहेत, ते म्हणजे सत्यजित आणि डॉक्टर पोळ। या दोघांनी आम्हाला माहिती आहे त्यानुसार 1.5 वर्ष कसून मेहनत केलेली आहे का जास्तच? जास्त थोडी। इतकी नम्र माणसं मी पाहिलेली नाहीये, त्यामुळे ह्यांना खूप बोलतं करूया आपण। पण या दोघांनी त्यांच्या संपूर्ण टीम बरोबर प्रचंड मेहनत घेतली या वॉटर कपची संकल्पना राबवण्यासाठी। कारण एखादी संकल्पना जेव्हा आपल्या मनात येते तेव्हा ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी विविध प्रकारे श्रम घ्यावे लागतात। ते अनेकदा एकमेकांना स्पर्धा आहे हे कळवण्यापासून सुरू होतात, लोकांना त्याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी इथपासून सुरू होतात, आणि त्याचबरोबरीनं स्पर्धेचे नियम काय असावेत, का बिना नियमाची पार्शलिटी असलेली स्पर्धा असावी याचा निर्णय घेण्याचेही ते श्रम असू शकतात। तर तुम्ही दोघं आज आमच्या बरोबर आहात याचं आम्हाला खूप कौतुक वाटतंय, त्यामुळे या गप्पांच्या ओघातून आपल्या प्रेक्षकांना या वॉटर कप बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी याचा आपण प्रयत्न करूया। त्यामुळे माझ्या बरोबरच तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे। तर सोनाली, पण तू इतक्या या वॉटर कप बद्दल सांगतेस, तर तुझा स्वतःचा याच्याशी काय संबंध आहे आणि तू कसं या तुला याच्याबद्दल एवढी माहिती कशी मिळाली? सांगून टाकू खरं म्हणजे माझ्या मनात काय काय, प्रांजळपणे सांग आणि आमची बदनामी करूनच सांग। मला खरं म्हणजे चळवळी किंवा या प्रकारची जनजागृतीची कामं नवी नाही आहेत। मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करते किंवा आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी, शिक्षणासाठी अनेक संस्थांबरोबर मी काम करते। पण 2016 सुरुवातीला अचानक आमिर खानकडून निरोप आला की माझ्या घरी येणार का, जरा या दिवशी वेळ ठेवणार का, तर मला फार असं एक फिल्मी आनंद होतो की नाही आपल्याला, अय्या आमिरचा मेसेज आलाय। तसं मला थोडंसं झालं की काय बरं, कुठली फिल्म असेल, किरण आणि आमिरच्या घरी जायचंय तर काय नवीन कुठली तरी स्क्रिप्ट असणार नक्की। आणि साधे साधे प्रश्न मनात येऊन जातात ना की काय कपडे घालावे, किती वेळ जावं, मुलगी झोपणार आहे त्याच्यात मी घरी परत येऊ शकेन का वगैरे, असं साधं सगळं वाटून गेलं होतं। पण एक उत्साह प्रचंड होता की चला आमिरच्या घरी जायचंय। आणि पोचल्यानंतर पहिलं मला कोण भेटावं, तू तर घरातच आमचं स्वागत करत होतीस, तुला माहितीये सत्या, पहिली मला व्यक्ती भेटली असेल ती होती सनी लिओनी। तर मला असं झालं की अच्छा ती पण असेल कदाचित, असेल गाणं वगैरे एखादं, कारण मी ऍक्टिंग करीन असं मी गृहीत धरलं होतं। पाठोपाठ सैफ, त्याच्या पाठोपाठ रीमाताई, सुनील बर्वे, आशुतोष गोवारीकर, मला कुणाशी कुणाशी संगतीच लावता येईना की कोण, आणि सत्या तू तर होतासच, तर कोण डिरेक्ट करणार आहे, कोण कामं करणार आहे त्या सिनेमामध्ये, सारे डिरेक्टर्स दिसले, खूप दिग्दर्शक, खूपच कलाकार, आता ह्यांच्या ह्यांना घेऊन काय गोष्ट लिहिणार असं माझ्या मनामध्ये आलं। पण सगळी माणसं जमल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बोलायला सुरुवात केलीत आणि आम्हाला या वॉटर कप बद्दल सांगितलं, आणि मला असं वाटलं हे कसं काय शक्य आहे, म्हणजे ही किती रोमॅन्टिक माणसं आहेत, म्हणजे डॉक्टर तुम्ही पण होता तिथे, तर मला तुम्ही सांगितलं, सत्यजितनी सांगितलं, तेव्हा असं वाटायला लागलं की फार मनानी चांगली माणसं आहेत, यांच्यासाठी खूप शुभेच्छा आहेत, पण हे काय सांगतायत ते काहीही मला खरं वाटत नाहीये। कारण महाराष्ट्रातल्या दुष्काळाबद्दल तुम्ही आकडेमोड करून सांगितलं, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, किती गावं आहेत, याबद्दलचा तुमचा कसून अभ्यास होता,
त्याच्यावर आपण कशी मात करू शकू याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे काही सांगितलं ते अविश्वसनीय होतं. आणि जेव्हा तुमचं सांगून संपलं तेव्हा कुठेतरी असं भरून आलं होतं की हे स्वप्न फार सुंदर आहे आणि हे स्वप्न पाहताय ह्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं असं वाटलं. आणि असं वाटलं किती छान अशी असावीत माणसं आसपास, पण हे काय खरं होण्यातलं नाहीये. एवढा अविश्वास होता सई, तुलाही तसंच वाटलं? नाही, मला खूप मला असं वाटलं होतं की 20व्या शतकात आता काय चळवळी वगैरे आम्हाला विटनेस करायला मिळणार नाहीत, पण ही टेक्नॉलॉजी असलेली चळवळ आहे, फोन्स असलेली चळवळ आहे, आणि असा कधी ह्यात असा अशा गोष्टीचा भाग होता येईल असं कधी वाटलं नव्हतं. बट आय एम व्हेरी ग्लॅड, म्हणजे आता वॉटर कप 2017 आपण त्याच्यामध्ये काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत, पण जे काही घडलंय ते खूपच अविश्वसनीय आणि खूपच समाधानी आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. खरंच पण सत्यजित, आम्हाला ना तुमच्या सगळ्यांच्यामुळे थोडीफार माहिती झालेली आहे की ही हे जल आंदोलन काय आहे, हे जल आंदोलन काय आहे, पण आपल्या प्रेक्षकांसाठी परत एकदा समजावून सांगणार का की ही संकल्पना कशी मूर्त स्वरूपात तुम्ही आणली? तर बेसिकली मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील 125 असे तालुके आहेत की जे दुष्काळ प्रवण आहेत, की ज्याला आपण DPAP तालुके म्हणतो, म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्षी त्या तालुक्यामध्ये दुष्काळ असतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण विभागाचा जवळजवळ 50% असा भाग आहे की तिथे सतत दुष्काळ असतो. आम्ही जेव्हा सत्यमेव जयते शो करत होतो त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की अशी काही गावं आहेत जी याच दुष्काळ प्रवण क्षेत्रात आहेत, परंतु या गावांनी विकेंद्रित पातळीवरती जलसंधारणाचं काम केलंय, पाणलोट विकासाचं काम केलंय. म्हणजे प्रसिद्ध नावं आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, रालेगण सिद्धी म्हणजे अण्णा हजारेंचं काम जे आहे, किंवा पोपटराव पवारांनी हिवरे बाजारात जे काम केलंय, की तिथे कमी खर्चात त्या गावात पाणी होतं, पण आसपास त्या गावात म्हणजे त्या गावात पाऊस खूप कमी पडतो, पण जेवढा पाऊस पडतो त्याचा थेंबन थेंब त्याच गावात अडवला जातो आणि मुरवला जातो, आणि त्यामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळी त्या गावांमध्ये वाढलेली. म्हणजे हा उपाय, हे तंत्रज्ञान आहे आपल्याकडे, हे तंत्रज्ञान सोपं आहे, कोणीही करू शकतं, कमी खर्चात करू शकतं, लवकर करू शकतं, परंतु हे तंत्रज्ञान किंवा हा उपाय खूप कमी गावांनी केलेला आहे. म्हणजे उपाय असूनही तो पसरलेला नाहीये. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ऍज कम्युनिकेटर्स, कारण आम्ही मुख्यतः कम्युनिकेटर्स टीव्ही फिल्म मध्ये काम करणारी आहोत, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की समजा आपण ऍज कम्युनिकेटर्स ही माहिती गावागावांपर्यंत पोहोचवली तर याच उपायांचा अवलंब प्रत्येक गाव कदाचित करू शकेल. त्याच्यासाठी गरज आहे की जलसंधारणासाठी पाणलोट विकासासाठी आपल्याला एक जन आंदोलन उभं करण्याची गरज आहे. म्हणजे जन आंदोलन म्हणजे नॉर्मली आपण जिंदाबाद मुर्दाबाद, इकडे जिंदाबाद मुर्दाबाद नव्हे तर काम करणं, श्रमदान करणं, आणि त्यासाठी आजचा उपाय म्हणजे सई 21व्या शतकाबद्दल बोलत होती, तर आजचा 21व्या शतकातला उपाय काय आहे? तर स्पर्धा. आणि 116 गावांमधील लोकांनी एकंदर 1368 कोटी लिटर एवढा पाणी साठा निर्माण करणारं काम त्यांनी उभं केलं, आणि ज्यामुळे या गावांचं समूळ परिवर्तन, सर्व गावांचं नाही पण फार मोठ्या प्रमाणात गावांचं पूर्णपणे परिवर्तन झाले. ही गावं पाणीदार झाली आहेत, त्या गावामध्ये सुबत्ता आली आहे. हमने एक फिल्म बनाया है सोनाली, इस पे जो जिस गाँव ने जीता था पिछले साल, वेळू गाँव ने जीता था, एक छोटा सा फिल्म बनाया है, वो हम देख सकते हैं, उसमें देखने को मिलेगा कैसे परिवर्तन आया, कैसे लोग थे उससे पहले और क्या परिवर्तन उसके बाद हुआ. ये हमने एक छोटा सा फिल्म बनाया, वो देखेंगे तो जरूर हमारा आपको पता चलेगा. सत्यमेव जयते वॉटर कप 2016. शेकडो गावांनी जलसंधारणाची उत्तम कामगिरी करून 1368 कोटी लिटर पाणी साठा करण्याची क्षमता निर्माण केली. आता वेळ होती या गावांचा सन्मान करण्याची. पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्वजण श्वास रोखून विजेत्या गावाच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होते. पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत वेळू जिल्हा सातारा. सा
साताऱ्यातल्या वेळू गावाला वॉटर कप स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं 50 लाख रुपयांचं पारितोषिक पाणी फाउंडेशनतर्फे देण्यात आलं. 20 लाख रुपयांच्या अतिरिक्त पुरस्काराची घोषणा सरकारतर्फे CM साहेबांनी स्वतः केली. एखादा चमत्कार व्हावा तसं या गावाने फक्त 45 दिवसात दुष्काळग्रस्त गावापासून पाणीदार गाव बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. 15 ऑगस्टला दुष्काळापासून स्वतंत्र होण्याचा आनंद वेळू गावाने जल्लोषात साजरा केला. पण काय आहे या चमत्कारामागची कहाणी? हे गाव 3 दिशांनी डोंगरांनी वेढलेलं आहे. ना कोणती नदी, ना बांध, ना कॅनल. शेती तर सोडाच, पण वर्षातनं 6 महिने पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकर्स मागवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पिण्याच्या पाण्याची विहीर कोरडी आणि कंपल्सरी मागच्या 3-4 वर्षापासून 1 जानेवारीला आमच्या गावाला टँकर सुरू व्हायचा पिण्याच्या पाण्याचा. म्हणजे चिमणीला आपण म्हणतो ना, पाणी प्यायला सुद्धा जागा नव्हती. म्हणजे रानात तर कोणी येतच नव्हते. म्हणजे नुसती माती बघायसाठी कशासाठी यायचं? पूर्ण मी निराश झालो होतो. भरपूर कर्ज झालं. आता वाटलं काय ही शेती विकावी आणि काहीतरी करावं किंवा स्वतःला काहीतरी करून घ्यावं, इतकी मन अवस्था बिकटलेली होती. एकीकडे दुष्काळ आणि त्यावर गाव कित्येक राजकीय पक्षांमध्ये विभागलेलं होत. वाद मारावाऱ्या भांडणं हे सगळं करून आम्ही ह्या पदावर आलो. ह्या पदावर असं काही सरळ मार्गे किंवा बिनविरोध आलेलो नाही. त्यामुळे आमच्यात इतकं एकमेकाला क्रॉस झालं की आम्ही अजिबात कोणावर बोलत नव्हतो, एकमेकावर बोलायचो नाही, कोणाच्या घरी चहा प्यायला सुद्धा जात नव्हतो, रस्त्यात भेटला तर बघायचं नाही एकमेकाकडं. बऱ्याच काळापासून जलसंधारणाचं काम करणारे डॉक्टर अविनाश पोळ यांनी सुद्धा या गावासमोर हात टेकले होते. प्रत्येक वेळेला गेल्यानंतर गाव हे कायम काहीतरी मागायचं की साहेब तिथं पण पोकलाइट लावला पाहिजे, तिथं हे लावलं पाहिजे. मला त्याचं म्हणजे आश्चर्य वाटलं की शासनाची एवढं काम गावामध्ये चालू आहे असं असताना सुद्धा गावातला एकही माणूस आम्ही हे करू म्हणून पुढे येत नाही. मग मी त्या दिवशी थोडंसं त्यांना चिडूनच बोललो की तुम्हाला जर स्वतःत काही फावडं कुदळ घ्यायचं नसेल, श्रमदान करायचं नसेल, तर मी ह्या गावामध्ये परत पाऊल पण ठेवणार नाही. आणि अशातच योगायोगाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली. गावाला जणू काही स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी चालून आली. स्पर्धेच्या नियमानुसार गावाला प्रशिक्षणासाठी 5 लोकांची निवड करायची होती. या निवडीवर खास लक्ष दिलं गेलं. असा विचार केला की आपल्याला हे पक्ष किंवा आपल्या विचाराची असं नाही, हे आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, थोडंसं नेतृत्व गुण असणारे, व्यवस्थितपणे आपले मुद्दे मांडू शकणारे लोक आपल्याला ह्यात पाहिजेत. या गावाने ज्या 5 लोकांना पाठवलं त्यात एक कॉलेजचे रिटायर्ड प्रोफेसर, एक माजी सैनिक, एक बचत गटाच्या महिला, एक शाळेचे रिटायर्ड शिक्षक आणि एक शेतकरी महिला होत्या. प्रशिक्षणाला आलेली ही लोक मन लावून जलसंधारणाचं विज्ञान शिकली. आणि सोबत हे सुद्धा की पाण्याला लोकांची एकी हवी. जेव्हा लोकांची एकजूट होईल पाणी नक्कीच येईल. प्रशिक्षणावरून परत आलेल्या या लोकांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं श्रमदानासाठी लोकांना एकत्र कसं आणायचं. पण राजनैतिक मतभेदांमुळे लोकांची मनं इतकी विखुरलेली होती की खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नव्हतं. काय करावं, काय करू नये या विचारांमध्येच एक उपाय सुचला. जो जगाला वारी तो बायकोच्या आहारी असे म्हण आहे. म्हणजे तो बाहेर किती ताकदवर असेल पण बायकोच्या पुढे मात्र, तर तो एक मंत्र आम्ही अडॉप्ट केला. महिलांना कसं गोळा केलं म्हणजे महिलांच्या घरी जायचं, त्यांच्या डोक्यात घालायचं की बाबा हिवर या गावात असं काम करते, ते तर आपल्या गावात केलं तर आपलं गाव नाही का सुखी होणार. आणि मग डेली आम्ही सगळ्या महिलांना बोलावणार, भुंगा वाजवायला सांगणार, माणसांना सांगणार. एखादी महिला घरी राहिली तर तिला बोलणार आम्ही बा आपलं गाव सुखी होईल, पाण्याचा त्रास वाचेल आपला, तर तू ये. मग ती बी महिला येऊ शकायचे. महिला शक्तीने आपली जादू दाखवली आणि गावात श्रमदानाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर सगळीच इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली. आता बायको जाती म्हणजे आपल्याला गेलंच पाहिजे.
गावात चांगलं काम होत आहे हे पाहून सरपंचांच्या विरोधी पक्षातील लोकांनीही मनातली सगळी किलमिश दूर केली आणि गावाच्या हितासाठी मोठ्या मनानं या कामाला सहकार्य आणि समर्थन दिलं. 7-8 दिवस झाले, 7-8 दिवस ती लोक जात होती. 1-2 वेळा आम्ही त्यांच्या माघारी दुपारी जाऊन बघितलं तिथं काय करते काय झालंय. तर वाटलं जरा काहीतरी होण्यासारखं आहे, म्हणले उद्यापासून आपण जायचं. सगळे राजकीय मतभेद विसरून त्यांनी कामकाज सुरू केलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. गावातला प्रत्येक जण आता या कामामागे उभा होता. गाव सोडून बाहेर नाही जाणार, आम्ही आमची शेती करू आणि त्याच्यातून आम्ही तेवढे पैसे कमवू शकतो. हाजूत पंप आहे, एक वेळ अशी होती याला 55-60 पंप जरी हँडल केले एकही थेंब निघत नव्हता. आणि ह्या पंपाची जी अवस्था वेळूतल्या सगळ्या पंपांची अवस्था. पण आज काय आहे, एक पंप मारला पाणी. वेळू आणि वेळूसारख्या कित्येक गावांनी अशक्यला शक्य करून दाखवलंय. यावर्षी वॉटर कप स्पर्धा परत सुरू होते, पहिल्यापेक्षा 10 पट मोठ्या स्तरावर. ही आशा आहे आणि निर्धार सुद्धा की जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ तेव्हा नक्कीच एक दुष्काळ मुक्त महाराष्ट्र निर्माण होईल. आणि आपली येणारी पिढी ही इतकी पाणीदार असेल की त्यांना दुष्काळाचं नाव सुद्धा माहिती नसेल. एकजुटीने पेटले राले तुफान आले. फिल्म पाहिल्यानंतर खरं म्हणजे जितकं पाणी गावागावांमध्ये साठलंय तितकं पाणी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पण साठतं. कारण ह्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो की हे सगळं आपल्यामधल्याच काही लोकांनी केलेलं आहे आणि ह्याची आयडिया ही आपल्यामध्येच कोणाला तरी सुचली होती आणि त्याच्यावर मातही आपणच केलेली आहे. सई, तुला काय वाटलं ही फिल्म बघून? कारण आपण सगळ्यांनी श्रमदानात भाग घेतला होता. मला असं वाटतं की आपण इतके वीक किंवा स्वार्थी झालोय की आपल्याला नीट वागावं, आपलं भविष्य उज्ज्वल असावं, सिक्युअर असावं, ह्याच्यासाठी बक्षीस ठेवावं लागतं. ही खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे आणि ह्या गावांनी ते करून दाखवलं तर आपण कोणीही करू शकतो. म्हणजे एक साधा शेतकरी जो प्रॉब्ली शिकलाही नसेल तोही हे करू शकतो आणि ते तुमच्या आमच्यासारखे शिकलेले लोक करू शकतात. हे खूप मोठं इन्स्पिरेशन आहे आणि हे त्वरित उचलावं सगळ्यांनी अशी माझी तळमळीची हाक आहे सगळ्यांना. गतवर्षी आपण 3 तालुके निवडले होते आणि 3 जिल्हे होते. ह्या वर्षी आपण स्पर्धा थोडी व्यापक करतो आहे आणि आपण 13 जिल्ह्यामध्ये 39 तालुके निवडलेले आहेत की जेणेकरून आपण 55 लाख लोकांच्यापर्यंत ही स्पर्धा घेऊन जातोय, ज्यामध्ये 3,701 गावं सामील होऊ शकतात. हां, ह्यामध्ये ह्यावर्षी जे काही आपण तालुके निवडलेले आहेत 30 तालुके ते मला इथं सांगावे वाटतात. सांगली जिल्ह्यामधले 3 तालुके आहेत जत. डॉक्टर, तुम्ही एवढं काम केलंय की ते 30 च्या 30 तालुके तुम्हाला माहिती असणं हेच आमच्यासाठी मोठं आहे. सांगली जिल्ह्यातले 3 तालुके आहेत जत, आटपाडी, खानापूर. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामधले 3 आहेत कोरेगाव, मान, खटाव. पुणे जिल्ह्यातले 2 आहेत इंदापूर आणि पुरंदर. सोलापूर जिल्ह्यातले 2 आहेत उत्तर सोलापूर आणि सांगोला. मराठवाड्यामधले एकूण म्हणजे आपण 3 विभाग केलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. ह्यातले प्रत्येकी 10-10-10 असे तालुके आहेत. मराठवाड्यामधले 10 आहेत त्यामध्ये लातूरमधले 2 आहेत औसा आणि निलंगा. बीडमधले 3 आहेत केज, धारूर, आंबेजोगाई. उस्मानाबादमधले 3 आहेत भूम, परांडा आणि कळंब. औरंगाबादमधले 2 आहेत फुलंब्री आणि खुलताबाद. त्याचबरोबर आपण विदर्भामधले जर पाहायचे झाले तर विदर्भामध्ये सुद्धा 10 तालुके आहेत. त्यामध्ये अमरावतीमध्ये 2 आहेत धारणी आणि गेल्या वेळेला जो सामील होता तो वरुड. त्याचबरोबर वर्ध्यामधला आर्वी, वाशिममधला कारंजा, यवतमाळमध्ये 3 आहेत राळेगाव, कळंब, उमरखेड आणि त्याच्यानंतर 3 तालुके जे आहेत ते अकोलामध्ये आहेत, अकोट, पत्तूर आणि बार्शी टाकळे. असे 30 तालुके ह्यावेळेला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. ह्या 30 तालुक्यातल्या सगळ्या गावांना आमिर खान यांच्या सहींचं पत्र 3 तारखेलाच प्रत्येक गावापर्यंत जाणे आता थोड्या दिवसातच जाईल किंवा काही गावांमध्ये पोचलं देखील आहे की ह्यामध्ये कुणाचं आम्ही निवड करत नाही. ज्या गावांना वाटतंय की ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं त्यांनी ह्याच्यासाठी अर्ज करायचा आहे. ह्यामध्ये अर्ज करताना एक गोष्ट पाळायची आहे की तो अर्ज ग्रामपंचायतीच्या मार्फत यावा, शक्यतो ग्रामसभा घेऊन यावा. ह्यामध्ये ग्रामपंचायती भाग घेऊ शकतात,
गट ग्रामपंचायत एक भाग घेऊ शकतात, महसुली गावं सुद्धा भाग घेऊ शकतात. ह्यामध्ये 5 लोकांना मात्र प्रशिक्षणाला येणं हे थोडं आम्ही आग्रहाचं केलेलं आहे, कारण प्रशिक्षण आमच्या ह्या सगळ्याचा आत्मा आहे. प्रत्येक गोष्ट माणूस जर शिकला आणि जर तो गावामध्ये जाऊन काम करायला लागला तर तो निश्चित चांगलं काम करू शकतो. मला या स्पर्धेची ही खासियत वाटते की नुसती स्पर्धा ठेवून पाणी फाउंडेशन मोकळं झालेलं नाहीये, तर प्रशिक्षणाची सोय केलेली आहे की कशा प्रकारे आपण पाणी वाचवू शकतो प्रत्येक गावामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतींनी. अगदी अगदी. त्यामुळे प्रशिक्षणावर आमचा खूप विश्वास आणि भर पण आहे. म्हणजे अनेक ब्रीद वाक्य डॉक्टरांनी तयार केलं, डॉक्टर सांगा ना ते. म्हणजे पाणी फाउंडेशनचं हे काम मला वाटतं की शिस्त आणि शास्त्र धरून चाललेलं आहे. कुठल्याही गोष्टीला शिस्त असेल आणि त्याला शास्त्राची जोड असेल तर प्रगती ही ठरलेली आहे. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही जे अर्ज देणार आहात त्यामध्ये आमच्याकडे 5 लोक प्रशिक्षणाला पाठवायचे. 5 मध्ये 2 महिला पाठवणं हे आग्रहाचं असणार आहे. किमान दोन महिला पाठवणं आग्रहाचं असणार आहे. त्याच्या मागचं कारण की महिलांच्या आम्ही गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये बघितलं की अनेक गावांमध्ये महिला पहिल्यांदा पुढे आल्या आणि ज्यांनी श्रमदान सुरुवात केली. हा, त्यामुळे महिला आमची मेजॉरिटी इथे पण आहे डॉक्टर. आणि त्यामुळे प्रशिक्षण जे आहे हे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता अर्ज करायची तारीख जी आहे ती 3 तारखेपासून आता चालू झालेली आहे. अर्ज गावागावांमध्ये पोहोचलेले आहेत, प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा गावागावांमध्ये अर्ज. पण आता निवड झाली आहे ना, 30 तालुक्यांची झाली. पण 30 तालुक्यामधून निवड झाल्यानंतर ज्या गावांना ह्या 30 तालुक्यातल्या वाटतंय की ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, आम्हालाही भाग घ्यायचा, हा, त्यांनी आमच्याकडे अर्ज करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाला बंधन नाही की आमच्याकडे आलंच पाहिजे, पण ज्यांना वाटतंय की बाबा नाही आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला पाणीदार करायचं आहे, आम्हाला हे शास्त्र शिकायचं आहे, त्यांनी अर्ज करावा. ह्या स्पर्धेला सुरुवात झालीय डॉक्टर, तयारीला सुरुवात झालीय. माझी पार्श्वभूमी नाटकाची आहे, मी पुण्याच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची फार मोठी चाहती आहे, त्यात मी अनेक वर्ष भाग घेतला होता. आमची स्पर्धा महाराष्ट्रात सगळीकडे गाजते आणि पारितोषिक असते 151 रुपये. आणि त्या 151 रुपयामध्ये आता 2 लेवल्स पण येणार नाहीत किंवा 4 लाईट पण येणार नाहीत. शेवटी तो जेव्हा चषक हातात येतो तेव्हा लक्षातही नसतं की आपल्याला फक्त अमुक अमुक 151 का 251 रुपये मिळणार आहेत. तर मला असं ठामपणे विचारायचं आहे की इतका मोठा पुरस्कार आणि इतकी मोठी रक्कम ही देऊ करायला तुम्ही सगळे पाणी फाउंडेशनचे, आता आम्ही नव्याने त्यात जॉईन झालोय पण तुम्ही सगळी बुजुर्ग मंडळी आहात, तुम्ही सगळ्यांनी काय रक्कम ठरवली आहे आणि ती का ठरवली आहे? प्राइजेस के अलावा आपका जो भी इस स्पर्धा में भाग लेते हैं उनका तो ये प्राइज है कि आपकी आपके गांव में पानी है. तो पैसे मिले ना मिले हर एक गांव जो भाग लेता है उसका उसको जीतना ही है. सो हर एक जो भाग लेता है वो इज अ विनर, एनीवन हु पार्टिसिपेट्स इज अ विनर. पर प्राइजेस बहुत ही आकर्षक हैं. फर्स्ट प्राइज, फर्स्ट विनिंग विलेज को 50 लाख हैं. सेकंड दूसरा प्राइज है 30 लाख. तीसरा प्राइज है 20 लाख. हर तालुका जो भाग ले रहा है उनको 10 लाख का पुरस्कार है. और एक 10 लाख का पुरस्कार हमने अलग से रखा है उस गांव के लिए जो कंटिन्यूइंग वर्क करता है, जो हर साल इसमें काम कर रहा है, ना सिर्फ वाटर कप के दौरान. अच्छा, तो कंटिन्यूअसली ओवर द इयर्स काम कर रहा है. याच्या रकमेच्या किमती आहे टोटल आय थिंक 4 करोड 10 लाख. शहरी भाषेत बोलायचं तर याच्यात घरं होतील माणसांची. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आपल्या गप्पांमध्ये. मी आधी म्हणलं होतं त्यानुसार आमच्या या गप्पांमध्ये काही इंटरेस्टिंग पाहुणे येणार आहेत, तर त्या पाहुण्यांची वाट बघा. आम्ही जस्ट परत आलो. एक जुटीन ब्रेक घेण्यापूर्वी मी तुम्हाला कबूल केलं होतं की आपल्याकडे काही सरप्राईज गेस्ट येणार आहेत, तर ते पाहुणे आपल्या सोबत आहेत. स्वागत करूया अजय आणि अतुलचं. नमस्कार. अक्षरशः जोरदार टाळ्या, मी तुमचे फॅन आहोत. पण ह्या सगळ्या गँग मध्ये तुम्ही सामील झाला आहात, तर खूप आश्चर्य वाटतंय, खूप कुतूहल वाटतंय की तुम्ही कसं काय यात सामील होण्याचा निर्णय घेतला. मला असं कळलं होतं की तुमच्या एक तर तुमच्या दोघांचा जीवन प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे, तुमची नाळ मातीशी जुळलेलीच आहे. तर ह्या मातीच्या सोबतीनं वाटचाल करताना ही फिल्म तुम्हाला का बघावीशी वाटली? दुष्काळाशी 2 हात ही जी पाणी फाउंडेशननी बनवलेली फिल्म आहे, ती फिल्म बघावी असं का वाटलं आणि ती फिल्म बघितल्यावर काय वाटलं?
मला आठवते की हे जेव्हा सुरू झालं होतं ना हा वॉटर क्लब आणि हे तर हे कारण मी का हे विचारते तुम्हाला दोघांना की तुम्ही या सगळ्या मुव्हमेंटमध्ये फक्त नंतर कळेल सगळ्यांना की संगीत दिग्दर्शक आहात म्हणून आहात असं नाहीये. तुम्ही खरे खरे या जन आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते झालात आमच्यासाठी, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर ना, हे पाणी आडवा पाणी जिरवा हे प्रकरण भूगोलाच्या पुस्तकामध्ये वगैरे खूप वेळेला वाचलं होतं, पण कधी त्याचा काही अर्थ कळला नव्हता. आणि नक्की काय करा, नक्की काय आडवा आणि जिरवा म्हणजे काय हे मला खरंच सांगतो. यांचं हे आत्ताचं ते मॉडेल बघितल्यानंतर कळलं की अच्छा हे म्हणायचं की पाणी ते जमिनीच्या पोटात राहतं. आणि त्यानंतर सुदैवाने आम्हाला फोन आला कारण की आपल्याला भेटायचं आहे म्हणून, जसा तुमचा अनुभव होता तसाच, की मग आम्ही आमिरजींच्या घरी गेलो आणि काहीही बाकी आम्ही इकडच्या तिकडच्या वगैरे सगळ्या गप्पा झाल्यानंतर फक्त यांनी एक ती फिल्म आम्हाला दाखवली, एक 45 मिनिटाची वगैरे ते फिल्म होती. हां ती फिल्म होती आणि ती त्याच्यामध्ये एक इतकं एक तर इतका प्रॉब्लेम आहे कारण आपण पुण्या मुंबईमध्ये राहतो, आपल्याला आपल्याला दिसतं की असं असं असेल, पण कशा पद्धतीने तिकडे काय चार चार पाच पाच वर्ष पाणी नाही आहे प्यायला, किंवा काय प्यायलाच नाही तर वापरायला कुठे, आणि वापरायलाच नाही तर शेतीला कुठे. आणि हे आम्हाला सुद्धा वाटत होतं की हे परमेश्वरी संकट आहे, याच्यावर काही आपण काही नाही करू शकतो. अरे बापरे दुष्काळ आहे आता काय करणार, पण याच्यावर आपण मार्ग काढू शकतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. आणि ते ती फिल्म बघितल्यानंतर लिटरली थोडंसं आम्ही हल्लो आणि अशी परिस्थिती जर का असेल आणि त्या परिस्थितीवर मात करून गावातले लोक हे सगळे, मला माहिती आहे महाराष्ट्र कसे लोक आहेत कशा पद्धतीने तिथली राजकारण आहेत, कारण आम्ही गावोगावी फिरलोय, म्हणजे बांधा बांधावरनं भांडणं करणारे लोक आहेत, बांध कोरून या आपापल्या जमिनी पुढे ढकलणारे लोक, तलाठ्याकडनं खोट्या नोंदी करून, म्हणजे तिथले का अजून कोर्ट केसेस 15-15, 20-20 वर्ष पिढ्या गेल्यात तरी त्यांची भांडणं संपलेली नाहीत. आता अशी लोक एकत्र काहीतरी येत आहेत आणि पाण्याच्या प्रश्नाने येत आहेत, म्हणजे कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही, कुठलाही त्याला एक असा पॉलिटिकल कोणी नेता नाही, आणि स्वप्रेरणेने ते येत आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग आहे, एवढा लहान मुलांचा सहभाग आहे, आणि त्याच्यातून काहीच्या काही त्यांनी करून दाखवलं. आणि बरं आपलीच लोक जी रोज आपण बघतोय खरं, आणि ते खूपच सरप्राइझिंग आणि खूप आनंद देणारी गोष्ट होती, आशादायी गोष्ट होती, की आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जे काय आपण सगळं निगेटिव्ह ऐकत असतो हेवे दावे आपापसातली भांडणं हे ते, त्याच्यामध्ये ही गोष्ट फारच आल्हाददायक होती की पाण्यासारख्या प्रश्नासाठी इतके लोक एकत्र येतात आणि इतकं कष्ट करून घाम गाळून लिटरली त्या धरती मातेतून तिला सुखावणाऱ्या गोष्टी करतात. ते आम्ही जेव्हा हे पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे यार हे त्याच्यात त्यांनी डिटेल आणि फार अभ्यास पूर्ण व्हिडिओ, किती टँकर आपल्याला पैसे आपण किती खर्च करतोय, पाण्यासाठी किती खर्च केले, चारा छावण्यांसाठी किती खर्च केले, ऍक्च्युली ते पाणी टँकर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं का नाही, एक ट्रेन सुद्धा आपण लातूरला पाठवली. सो आपण ते तो दुष्काळ सॉल्व्ह व्हावा म्हणून आपण फार प्रयत्न केले, तर दुष्काळाच्या झळा लागू नये म्हणून फार प्रयत्न केले, दुष्काळ होऊच नये म्हणून आपण प्रयत्न केले नव्हते जे पाणी फाउंडेशन करत आहे. सो दुष्काळच होऊ नये, दॅट इज ही फार सुंदर. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणाल तसं तू मला आवजा म्हणतोस का आम्हाला सगळ्यांना, मी घाबरले. एक काय म्हणतात त्याला, एक स्वप्न असतं ना, एक गोड स्वप्न असतं की दुष्काळच नाही आला तर, पण ते ऍक्च्युअल तसं घडू शकतं हे जेव्हा कळालं तेव्हा जास्त आनंद झाला. सो आमचा विचार होता गाणं करताना हा की ते त्याच्यामध्ये ती पॉवर दिसायला पाहिजे, महाराष्ट्राचा बाणा दिसायला पाहिजे, ठेका दिसायला पाहिजे, कंपोजिशन मराठमोळं पाहिजे, ते मराठमोळ असून ते युनिव्हर्सल वाटायला पाहिजे, ते कारण लोक एकत्र येत आहेत आणि एक अँथम तयार होत आहे त्याच्यातून. यू सेड सो मच, आय थिंक वी शुड वॉच द सॉन्ग. एक जुटीन पेटल रान तुफान आले काळ्या भुईच्या भेटीला आहे काळ्या भुईच्या भेटी
वाणी भरल्या वाणी शिवार झालं तू कर पुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला कुशीत तुझा घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती मन उचंबळून येणार आहे गाणं दिग्दर्शित केलंय नागराज मंजुळे यांनी आणि त्याचे कवी आहेत गीतकार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके गुरु ठाकूर. फार छान शब्द आहेत नाही गुरुचे. आणि तुम्हाला सगळ्यांना एक आवर्जून महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की या गाण्यात तुझ्याबरोबर जे सुंदर सूर मिसळलेले आहेत ते आमच्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित आहेत. एक उदयोन्मुख गायिका किरण किती छान गायली अस तू. थँक्यू. फार छान म्हणजे इतकं तुझ्या आवाजामध्ये गोडवा आहे आपलेपणा आहे आणि सुरेल आहे तुझा आवाज. थँक्यू. तर हे श्रेय कुणाचं आहे तुझ्या सुरेलपणाचं ते तुझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या तुझ्या हिरोचं आहे का तुझ्या संगीत दिग्दर्शकांचं आहे. संगीत दिग्दर्शक इन लोग के साथ काम करके इंस्पिरेशन मिलता है रियली. पण ही आयडिया कुणाची होती की तू आमिरची होती आणि आम्ही एकदा असंच आम्ही गप्पा मारत होतो आमच्या ऑफिसमध्ये
आणि त्यावेळी असंच बोलता बोलता आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. बोलता बोलता यांनी एक दोन तीन वेळा असं काही गाणं गायलं ना तिथेच म्हणलं तेच गायत होते सतत त्या लाईन गायच्या. आम्ही म्हणलं तुम्ही किती सुरात गाताय. आणि मग जेव्हा हा थॉट आला आमिरजी म्हणाले की ती मला असं वाटतं की ती मी एकटा असताना ती गाते आणि ती खूप सुंदर गाते असं मला वाटतं. आणि तर आपण किरणला एकदा आपण ट्राय करू आणि इतकंही सांगितले जर का आणि तुम्हाला नाही आवडलं किंवा आपल्याला नाही आवडलं तर मग आपण म्हणजे असं काही नाही की आपण त्यांना त्यांच्याकडूनच गाऊन घ्यायचंय पण ती चांगलं म्हणेल असं मला वाटतं. आणि मग ते डबिंगला आल्या मला नाही वाटत ते रियाज किती करतात काय करतात पण आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सरप्राईज झालो इतकं की ते शब्दांसाठीच फक्त रिटेक होत होत मराठी कुठेही आलत नव्हतं. इवन आमचा रेकॉर्डिस्ट तो पण वेडा झाला की मराठीचा जो जिथे अडत होता ते शब्द फक्त शब्दांसाठी पण सुरामध्ये गाण्यामध्ये त्याच्या एक्सप्रेशनमध्ये शी वॉज कम्प्लिटली देअर. जरा पण खोड नाही कारण आपण सगळ्यांनी जेव्हा सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद झाली तेव्हा आम्ही गाणं ऐकलं आणि गाणं ऐकताना पूर्ण वेळ आम्ही असं म्हणत होतो कुणाचा आवाज आहे शालमली नाही वाटत आहे ही नाही वाटत आहे ती नाही वाटत आहे कोण आहे हा नवीन आवाज. तर आता आम्हाला आमच्या सोबतच आहे नवीन आवाज. तर तुम्ही दोघांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी हे गाणं दोन ओळी का होईना आमच्यासाठी सादर कराव्यात अशी विनंती आहे. तर भेगाळ माय माती छाया डोळत जागली आस घेऊन हात हाता मंदी लेखला लेकरानी द्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं जुटी नेटल राण तुफान आलया भुईच्या भेटीला हे आभार आलया. एक अजय जैसे इतने महान कलाकार के साथ गाने को मिला अजय ऑन अ पब्लिक प्लेटफॉर्म. अभी मैं आपका थैंक यू आपको और अतुल को थैंक यू बोलना चाहती हूँ. हम आपको धन्यवाद कहते हैं कि हमें एक नई आवाज मिली आपकी आपकी वजह से यूनिक आवाज. सीरियसली सीरियसली मैं हमेशा कहते आ रहा हूँ मैं भी पब्लिक प्लेटफॉर्म पे पहली बार ये कह रहा हूँ. आमच्या सगळ्यांमध्ये गप्पांना आणि विचारांना आणि प्रेमाला जोश आलेला आहे. आमच्या इथे तुफान आलेला आहे. छोटासा ब्रेक घ्या लगेच परत येतो. एक जुटीन पेटल रान तुफान आलया. नमस्कार. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमच्या बरोबर अतिशय विविध क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. आमच्या गप्पा चालू आहेत पण त्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला छोटंसं रिमाइंडर देते की आमच्या गप्पा सत्यमेव जयते वॉटर कप 2017 निमित्तानं चालू आहेत. प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. 30 तालुक्यांची निवड झाली असली तरी अजून जास्तीत जास्त गावं त्यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे सगळ्या गावांना गावकऱ्यांना विनंती आहे की या स्पर्धेबद्दल अधिक माहिती करून घ्या. आपल्या ग्रामसभा घ्या. त्याच्यानंतर ग्रामसभेतून एखादा अर्ज पाणी फाउंडेशनकडे पोचला तर तुम्ही अजूनही स्पर्धेत भाग घेऊ शकता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती करणं जलक्रांती करणं हे आता आपल्या सगळ्यांचं जीवन झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या सत्याला मी विचारू इच्छिते की आता तर सगळं सेट आहे असं वाटतं. आता पॅटर्न ठरलाय तर आता आव्हान काय आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर कारण असं वाटतं की आता हे सुरळीतपणे सुरू झालेलं आहे. की 30 तालुके आपण जे निवडले त्याची यादी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. फक्त या 30 तालुक्यातील गावकऱ्यांना सध्या भाग ते घेऊ शकतात. म्हणजे यात आज 30 तालुक्यांच्या बाहेरची जी लोक आहेत किंवा गावकरी आहेत त्यांच्यासाठी यंदा नाही आहेत पुढच्या वर्षी निश्चितच असतील. कारण आपला प्लॅनच आहे की टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही स्पर्धा पोहोचवावी. आपल्यासाठी म्हणजे पाणी फाउंडेशनच्या टीमसाठी सर्वात मोठं चॅलेंज आता हे आहे की हे भयंकर मोठं स्केल आहे. आपण जवळजवळ 55 लाख ग्रामस्थांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण जी प्रशिक्षकांची फौज आहे प्रशिक्षणासाठी व्यवस्था आहे
या सर्व गोष्टी एक महाकाय स्केल वरती आपण उभ्या करत आहोत. आता हे प्रशिक्षण जे दिलं जाणार आहे, जसं 31 तारखेला आपले अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे, ह्यानंतर फेब्रुवारी मार्च हे 2 महिने असे आहेत की ह्या 2 महिन्यामध्ये आपण जे गावांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. त्यांना 4 दिवसाचं प्रशिक्षण हे असेल, ते अशा ठिकाणी असेल की ज्या गावांनी पूर्वी जलसंधारणाचं काम केलेलं आहे त्याच गावांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. कारण का जिथं काम झालेलं आहे, एखादी गोष्ट आम्ही शिकवली तर लगेच जी शिकलेली गोष्ट आहे ती लगेच शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन लगेच बघता येते गावामध्ये. त्यामुळे आम्ही गावामध्ये प्रशिक्षणावर भर दिलेला आहे. ह्यासाठी खूप मोठी म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये लोकांना एकत्र आणून प्रशिक्षण देणं ही खूप सोपी गोष्ट आहे, पण गावामध्ये प्रशिक्षणाला लोकांना घेऊन जाणं हा सगळा खर्च पाणी फाउंडेशन करते. हा खर्च ग्रामस्थांना अजिबात नाही, जाणे येण्याचा, राहण्याचा, तिथं सगळ्या जेवणाचा हा सगळा खर्च पाणी फाउंडेशनच्या वतीनं केला जाईल. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र उभा करणे म्हणजे काही सुविधा कमी असतील त्या सगळ्या सुविधा आम्ही ह्यासाठी उभा करतोय. ह्यासाठी आता जवळजवळ 24 प्रशिक्षण केंद्र उभा केलेली आहेत. ही प्रशिक्षण 3 तालुक्यामध्ये असणार आहेत. गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये स्पर्धा झाली होती त्यामधले वरुड, कोरेगाव आणि आंबेजोगाई ह्या 3 तालुक्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आहेत की जिथं ह्या 3 विभागातले म्हणजे सांगलीचे लोकसुद्धा कोरेगावमध्ये येतील किंवा लातूरमधले लोक आंबेजोगाईत येतील, म्हणजे मराठवाड्यातले लोक एकाच तालुक्यामध्ये असतील, पश्चिम महाराष्ट्रातले लोक एकाच तालुक्यामध्ये असतील, विदर्भातले लोक एकाच तालुक्यामध्ये असेल, अशी 24 प्रशिक्षण केंद्र. त्यासाठी एवढ्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची फळीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. मग प्रशिक्षकांच्या फळीमध्ये गेल्या वेळेला आम्हाला ज्यांनी मदत केली होती प्रशिक्षण देण्यासाठी, तांत्रिक मदत केली होती ही वॉटर नावाच्या संस्थेनं, आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कसं काम करावं ह्या विषयीचं ज्ञान देण्यासाठी स्पर्श नावाची संस्था आमच्याबरोबर होती. आता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षक कुठून आणायचे हा प्रश्न आम्ही खूप विचारांती सोडवला. खरं तर ज्या लोकांनी प्रत्यक्ष काम केलंय हाच मला वाटतं की उत्तम ट्रेनर होऊ शकतो. ह्यासाठी मग गतवर्षी ज्या गावांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या 116 गावांना आम्ही पत्र पाठवली की ज्या गावातल्या व्यक्तींना असं वाटतं की पाणी ह्या विषयातलं जास्त ज्ञान घ्यायचं आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावेत. असे जवळपास 200 लोकांचे आमच्याकडे अर्ज आले. नुसतं तुम्ही पाणी जमवण्याचं काम नाही करत, तुम्ही माणसंही जोडताय. म्हणजे नुसतं जलसंधारण नाही, आमचं तत्वच आहे की जोपर्यंत मनसंधारण होत नाही तोपर्यंत जलसंधारण होणारच नाही. त्यामुळे आमची गुंतवणूकच मी प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगतोय की आवर इन्व्हेस्टमेंट नॉट इन एनी प्रोजेक्ट, आवर इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन बिंग्स. समजा मी एक इंडिव्हिज्युअल आहे, माझी काही एकर शेती आहे आणि आम्ही 4-5 जण मित्र आहोत आणि इफ इन दॅट केस मी स्पर्धेत भाग नाही घेणार आहे, गाव म्हणून मी भाग नाही घेणार आहे, पण माझी इच्छा आहे. मी ह्या सगळ्या प्रकरणाने भारावून गेलो, मी जे सगळं तुमचं काम पाहिलं आणि मला भले भाग नाही घ्यायचा स्पर्धेत पण मला हे शिकायचंय, मला हे सगळं शिकायचंय, तर मी हे शिकण्याकरता तुमच्या याला येऊ शकतो का, ट्रेनिंगला येऊ शकतो का? अप्रत्यक्षपणे तुम्ही जरूर येऊ शकता. आपण यंदा काय केलंय की जलसंधारणाचा टप्प्याटप्प्याने समजावून सांगणारा एक पूर्ण कोर्स तयार केलाय आणि तो फिल्म्स बेस्ड कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला फिल्म्स दाखवतील की कुठे काम करायचं, कसं काम करायचं, काय करावं काय करू नये. डू इट युअर सेल्फ फिल्म्स ज्या असतात ना, त्या अशा 30 फिल्म्स आपण तयार केल्या आणि या फिल्म्स कोणीही पाहू शकतं. त्या यूट्यूबवर असतील, आपल्या ॲपवर असतील आणि आपल्या वेबसाईटवरती असतील. म्हणजे कोणीही कुठेही हे फिल्म्स पाहून शिकू शकतं की आपल्या शेतावर काय काम होऊ शकतं. कारण प्रत्येक शेत एक पाणलोट आहे. म्हणजे जरी तुमचं गाव इनॅक्टिव्ह असलं पण तुम्हाला शेतावर काम करायचंय, खूप काम होण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही अशी शेतं पाहिली आहेत की आजूबाजूची शेतं कोरडी आहेत, तिकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे पण या शेतात पाणी, म्हणजे असंही होतं. तर तुम्ही स्वतः तुमच्या शेतावर सुद्धा काम करू शकता आणि हे आपण प्रॉपर शिकवणार आहोत. फारच छान. आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, स्वप्न असतात आणि एकीकडे असते कृतिशीलता. तर या सगळ्यांचा फार सुंदर पद्धतीनं समन्वय साधत पाणी फाउंडेशननं 2017ची वॉटर कप स्पर्धा अनाऊन्स केलेली आहे. त्या निमित्तानं या सगळ्या अतिशय प्रेमळ मंडळींनी शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यानंतर स्वतःच्या निरीक्षणातून अनेक सिद्धांत मांडले आहेत आणि आता ते सिद्धांत खरे करून दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तर 2017च्या वॉटर कपसाठी शुभेच्छा देऊया, मनापासून धन्यवाद. थँक्यू.